स्पेशल आजची व्हिडिओ चालू करायची आहे आधी मी तुम्हाला तीन इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. पहिली ही की हे सगळे इक्विपमेंट हे किचन हे सामान सगळं माझ्या दादाचं आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की माझ्या दादाचं केकचं शॉप आहे. तुम्ही त्याला कुठलीही केक ऑर्डर करू शकता. त्याचं शॉपचं नाव आहे केक्स बाय आमिर. तुम्हाला त्याचं नाव त्याचा नंबर त्याचा ऍड्रेस सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला माहितीच आहे आपण कशा कशासाठी ते जमलेलो आहे व्हिडिओ करण्यासाठी. बघूया व्हिडिओ चॉकलेट केकसाठी कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स लागतात. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी मेजर करून घेतलेले आहेत. आपण हे बेकिंग सोडा घेतलेला आहे, बेकिंग पावडर घेतलेलं आहे, मिल्क मेड घेतलेलं आहे, मिरिंडा घेतलेलं आहे, फ्लार घेतलेलं आहे, कोको पावडर घेतलेलं आहे आणि बटर घेतलेलं आहे. आता आपण हे बटर मिक्स करून घेणार आहेत चांगल्याप्रमाणे. तोपर्यंत करत राहू तोपर्यंत हे डबल नाही होत. चांगल्या प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झाली वेगळी झालेली आहे. आता आपण याच्यात मिल्क मेड टाकूया. मग बटरमध्ये मिल्क मेड मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. आता आपण याच्या बटरमध्ये कंडेन्स मिल्क मिक्स करून घेऊया. रेडी झालेलं आहे. आता याच्यात आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूया. पहिले फ्लाय टाकूया 250 ग्रॅम. कोको पावडर टाकूया 50 ग्रॅम. बेकिंग सोडा टाकूया 1/2 टीस्पून. आता आपण 1/2 टीस्पून बेकिंग पावडर टाकूया. चांगलं आपण चावून घेऊया. कट अँड फोल्ड मेटर करूया आपण गाईस सगळं मिक्स करण्यासाठी. आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे. आपण त्यामध्ये आता मिरिंडा टाकणार आहे 300 मिलीलिटर. बघू शकता मिरिंडे टाकल्यामुळे त्यावरती बबल्स आलेले आहेत. ते बबल्स आपल्या केकला राईज करण्यासाठी मदत करू शकतात. बघू शकता बॅटर झालेलं आहे. आता आपण याच्यात हे आता हे आपण मोल्डमध्ये टाकूया. बघू शकता टॉपिंग कन्सिस्टन्सी कशी आलेली आहे. याला 8 इंच राऊंड मोल्ड घेतलेला आहे केकसाठी. आता आपण याला ग्रीस करूया. ऑइल टाकूया आणि ग्रीस करून घेऊया चांगल्यापणे म्हणजे केक खालती चिकटत नाही. आज आता आपण याचा बटर पेपर लावलेला आहे. बटर टाकूया. बॅटर टाकलेलं आता एक्झॅक्टली आपण टॅप करून घेऊ याला. ते चारी बाजूने सेट होईल. आपलं बॅटर रेडी. आता आपण 180 डिग्री सेल्सिअसवर केक ठेवूया बेक करायला. तर गाईज आपण बघू शकता आपला केक रेडी झालेला आहे. आता आपण चेक करूया लाईट टाकून लाईट क्लिअर निघते की नाही. बघा तुम्ही क्लिअर निघाले लाईट म्हणजे केक आपला झालेला आहे. गाईज आता आपण चॉकलेट टेम्पर करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचं गार्निश बनवणार आहे केकसाठी.
तुम्ही कुठल्या प्रकारची गार्निश करू शकता, कुठल्याही शेपचं। मी ते रेग्युलर ते करतो आहे। गाईज आता ह्याच्यात आता गार्निशला आपण गोल्डन डस्ट मारणार आहे थोडं अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी। गाईज आपलं आता चॉकलेट स्पंज रेडी झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे। आता आपण ही व्हिपिंग क्रीम बनवलेली होती, त्यात आपण चॉकलेट टाकलेलं आणि चॉकलेटला चांगला मिक्स करून स्वीट चॉकलेट क्रीम बनवलेली आहे। आता आपण लेअरिंग करूया त्याची। आता आपण हे पहिली लेअर कट करून घेतलेली आहे स्पंजची, आता दुसरी लेअर कट करतोय। हळूहळू करायचं, जे वाकडे तिकडे कापलं जातं। गाईज आपण आता ह्याच्या लेअरवर शुगर सिरप टाकणार आहे आणि शुगर सिरप कशी बनवायची ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आपण हे स्वीट चॉकलेट क्रीम कशी बनवली ह्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी। आता आपण हे स्वीट चॉकलेट क्रीमचं लेअरिंग करून घेतो आहे चांगलं स्पंजवर टाकून। ही परफेक्ट लेअरिंग झाली पाहिजे, तेवढा स्पंज आहे तेवढीच क्रीम पण आली पाहिजे। पहिली लेअर झाली, आता दुसरी लेअर बनवतो आहे। आता आपण केकला बाजूने पण क्रीम लावून देऊया। आता आपण सर्वात टॉपचा लेअर क्रीमने लावून घेऊया। पाहिजे तर साईडला मस्त आपण लेवल करून घेऊया। गाईज आता आपण या केकला केक बोर्डवर ठेवणार आहोत। एकदम स्लोली ठेवायचं, तुटला ना पाहिजे। गाईज आता आपण याला केकला फोम लावणार आहे बाजूने। गाईज आता आपण केकवर चॉकलेट गणाश टाकणार आहेत। चॉकलेट गणेशची चांगली लेअर बनवून घेऊया चारी बाजूने केकवर। गाईज आपला केक रेडी झालेला आहे, आता फक्त याच्यावर आपण गार्निश लावणार आहेत, डेकोरेट करणार आहे। आपल्या आता पायपिंग करूया केकला। गाईज आपण जे गार्निश बनवलं होतं ते आपण केकमध्ये लावूया। चॉकलेट केक रेडी आहे,
तुम्ही बघू शकता. गाइस आपण आता केकला कट करणार आहे. गाइस तुम्ही बघितलं आहे आपला केक रेडी झालेला आहे. आपण कट करून दाखवलंय आतमधली लेयर तुम्हाला ती सॉफ्ट झालेली आहे. गाइस तुम्ही बघितलं असेल आपण चॉकलेट केक कसं बनवलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका.